वळ्यात वडील बातमीकडे आगामी मिरज विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरज पूर्व भागातील काँग्रेसमधील मदन पाटील गटाला खिंडार पडली आहे मदन पाटील गटातील कार्यकर्त्यांनी मंत्री सुरेश भाऊ खाडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे मदन पाटील गटातील कार्यकर्त्यांची मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यासोबत बैठक झाल्याने काँग्रेसमध्ये खळबळ उडाली आहे मिरज विधानसभा मतदारसंघात मंत्री सुरक्षभाऊ खाडे यांच्याशी संघर्ष करणारे मिरज पूर्व भागातील मदन पाटील गटाने भाजपाला पाठिंबा दिलाय पूर्व भागातील मदन पाटील गटातील कार्यकर्त्यांची मंत्री सुरक्षभाऊ खाडे यांच्यासोबत बैठक झाल्याने मतदारसंघात काँग्रेस अडचणीत आलाय पाच वर्षात मंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी ग्रामपंचायती व मिरज पंचायत समितीत सत्ता आणून सर्वत्र निर्विवाद वर्चस्व मिळवले होते मात्र ग्रामीण भागातील मदनभाऊ गटात पाटील गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्यासोबत कायम संघर्ष करून पक्ष जिवंत ठेवला होता तसेच पंचायत समितीत मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवला होता मात्र काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी या पदाधिकाऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याने या गटाचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण झाले त्यामुळे या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत मंत्री सुरेशभाऊ खाडे यांच्या पाठीशी राहण्याबाबत निर्णय घेतला असल्याचे समजते त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक एकतर्फी होण्याची चिन्हे दिसत आहेत त्यामुळे आपल्या बालेकिल्ल्यात काँग्रेस अडचणीत आली आहे